हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण तलाठी निकाराच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि आजच महसूल विभागाने स्वतः एक प्रेस नोट काढून ही माहिती दिलेली आहे दुपारीच ही माहिती उघड झालेली आहे तर नेमकं त्या प्रेस नोटमध्ये काय सांगितलेलं आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती विकत घ्या तर या ठिकाणी पहा आता प्रेस नोटमध्ये काय म्हटलेलं आहे ते तर तलाठी भरती परीक्षा दोन हजार तेवीस दिनांक सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तीन भागात एकूण सत्तावन्न सतरामध्ये घेण्यात आले आहे सदर परिषद महाराष्ट्र भार महाराष्ट्रभरातून जिल्हा निहाय तलाटीपदासाठी एकूण दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते सदर उमेदवारांपैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे परीक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे टी सी एस कंपनीने तीन वेळा शंत्र समाधान एकूण एकशे एकोणपन्नास प्रश्नांचे केले आहे दिनांक चार एक दोन हजार चोवीस अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली त्यानंतर टी सी एस कंपनीद्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रथमत प्रसिद्ध केल्यानुसार सत्तावन्न सतरामध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे सत्तावन्न प्रश्नपत्रिकांची काठीण्ये पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या गुणांच्या गुणावर गुण सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन आता नॉर्मलायझेशन त्यांनी कशाच्या आधारे केलं ते सांगितले प्रक्रिया पूर्ण करण्यात आली म्हणजे काय तर ज्या काही सत्तावन्न प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यांची काठीने पातळी विचारात घेतली सोपी मध्यम अवघड आणि त्याच्यानुसार या गुणांचं काय केलं त्यांनी सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण केली म्हणजे नॉर्मलायझेशन केलं पुढे पहा सदर गुण सामान्यीकरण पद्धती महाभूमी डॉट डॉट इन या वेबसाईटवर दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध ठरण्यात आले आहे दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी या सामान्यकरण केलेल्या गुणानुसार उमेदवारांना मिळालेले सामान्यकृत गुण परत याच वेबसाईटवर तलाठी भरती पोर्टल टॅबवर प्रसिद्ध टळण्यात आले आहे आता दिनांक सात ए दोन हजार चोवीस रोजी काही वृत्तपत्र व दूरचित्रवाहिनी माध्यमातून सामान्यीकृत गुणाबाबत बातमी देण्यात आली आहे त्या अनुषंगाने स्पष्ट टळण्यात येते की सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान टाठिण्ये पातळीनुसार उमेदवाराला मिळा उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट टळण्यात येते म्हणजे जी काही आपली शिफ्ट आहे सोपी शिफ्ट असेल तर मार्क्स कमी होतात अवघड असेल तर वाढतात असं म्हटलं जातं यांनी काय असं स्पष्ट दिलं नाही यांनी फक्त एवढं म्हटलं आहे की टाठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात म्हणजे अशी एक माहिती मिळालेली आहे की आ, हे दोन म्हणजे एकूण गुणांपेक्षा जास्त गुण कोणत्या विद्यार्थ्यांचे होतात की समजा एखादा विद्यार्थी अवघड शिफ्टमध्ये परीक्षा देत आहे त्या त्याने ज्या शिफ्टमध्ये पेपर दिलेले आहेत तो पेपर अवघड असेल आणि पेपर अवघड असतानाही त्याला खूप चांगले मार्क्सच्या चा अवघड पेपरमध्ये मिळाले तर त्या विद्यार्थ्याचे गुण एकूण गुणांपेक्षा जास्त होतात आत्ता गुन जास्त हे आत्तापर्यंतच्या अनुभवाच्या आधारे सांगत आहे मी तर असं म्हणजे आणि अशा अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत की ज्यांना एकूण गुणापेक्षा जास्त गुण मिळाले पुढे त्यांनी माहिती दिली पहा त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यकृत हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात तलाटी परीक्षा भरतीमध्ये एकूण अठ्ठेचाळीस उमेदवारांना दोनशेपेक्षा जास्त सामान्यकृत गुण मिळाले आहेत आणि ते कसे मिळाले ते मी तुम्हाला सांगितलं की त्यांची शिफ्ट अवघड असेल आणि अवघड असतानाही त्यांना मुळातच रॉ जे मार्क्स आहेत ते चांगले असणार आहेत आणि मग सा त्याचं नॉर्मलायझेशन झाल्यानंतर त्यांचे ग्रुण हे दोनशेपेक्षा जास्त झालेले आहेत आता सामान्यकृत गुण प्रसिद्ध टळणे हे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थींच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उरणार नाही उडणार नाही पुढे पहा सदर परीक्षा टी सी एस कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात परिषार्थी परिषदेत असतात व त्यामुळे सत्र संख्या अधिक असते त्या त्यावेळेला करन प्रक्रिया करणे भाग पडते कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची काठीने पातळी विचारात घेता उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावण्यासाठी ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे गुण गुणसामान्यकरणाची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे की रेल्वे भरती बोर्ड यश माढा इत्यादीमध्ये नोटर भरतीसाठी यापूर्वी वापरण्यात आलेली आहे म्हणजे वेगवेगळ्या शिपमध्ये जर पेपर झाला तर नॉर्मलायझेशन हे केलं जातं असं त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीची ही एक प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्या पहा त्यांनी ती यादी दिली अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची ही पी डी एफ मी तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे माझं टेलिग्राम चॅनल आहे त्या विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर ही पी डी एफ उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती पाहू शकता स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी राज्य उत्पादन शुल्क चारशे पंधरा प्रश्नपत्रित हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी एकूण दहा हजार पाचशे पंचावन्न प्रश्न दिले तसंच गणितो बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी राज्य उत्पादन शुल्क चारशे पंधरा प्रश्नपत्रिका संचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल ट्रू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच